गणेश अंकुशराव आणि महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष आहे. तिथं आम्हाला नक्कीच माहिती मिळली की राज्याचे आरोग्यमंत्री इथे येणार आहेत, त्याच्यामुळं उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय तयारीला लागले. रोज जे काय येतात पेशंट, नागरिक, वयोवृद्ध माणसं, त्यांना ह्या साचलेल्या पाण्यात यावं लागतं. पण आता आरोग्यमंत्री राज्याचे येणार आहेत म्हणल्यावर इथं मुरुम टाकलाय, मुरुम पण टाकलाय, असली मोठी मोठी दगड टाकल्यात इथं. म्हणजे आरोग्यमंत्र्याची सगळी सोय इथं चालू आहे. आत पाटे सगळं चकाचक केले आहेत, संडास, बाथरूम सगळं स्वच्छ चकचकीत चालू आहे सगळं काम. सगळे कामगार आज रुजू आहेत. आता तुम्ही दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा काय, आरोग्यमंत्री येणार म्हणलं ही गटर जी दिसते आहे की गटर कमीत कमी कंभरेवढी गटर असेल, आज ती गटर तुंबली आहे. यात इंजेक्शन आहेत, गोळ्या आहेत, औषधं आहेत, म्हणजे कित्येक लाखो जंतू इथं तयार झाले आहेत. इथं दरवाजा आहे, येताना माणूसाचं आरोग्य धोक्यात असतं. इथं पुढं आला की त्याचं अजून आरोग्य धोक्यात होतं. आत गेलं की इलाज होतो, आतनं बाहेर आला की परत या गांधी साम्राज्यात जायचं म्हटल्यानंतर इथं परत आरोग्य धोक्यात येतं. त्यामुळं कॉटेज बांधले कशाला, म्हणजे इथं येऊन जास्तच पेशंट आजारी पडले आहेत अशा तक्रारी पण आमच्याकडे यायला आहेत. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे, इथं मोठे मोठे खाट आहेत, सगळी स्वच्छता आहे, किंवा इथं जी शासन म्हणतं एवढे खाट निर्माण केले आम्ही, असे एवढे 50 खाट मंजूर केले, 100 खाट मंजूर केले, पण इथं कुठलीच सुविधा नाही. फक्त मलमपट्टी, इंजेक्शन, गोळ्या. एखादा मोठा इमर्जन्सी पेशंट आला तर रेफर टू सोलापूर, रेफर टू सोलापूर असं कायम म्हटलं जातं. डिलिव्हरी बाय आली, डिलिव्हरीला एखादी महिला आली तर तुमचं बाळ गोल फिरलेलं आहे, तुमचं बाळ आता इथं होऊ शकत नाही डिलिव्हरी, तुम्हाला सोलापूरला न्यावं लागेल. माणसाला भीती घालायची, की तुमचं इथं होऊ शकत नाही, बाळाला धोका आहे, रक्त कमी आहे, तुम्ही सोलापूरला न्या. मग एवढं मोठं भव्य दिव्य बांधले कशाला असा प्रश्न पण आम्हाला पडतो. आणि ॲक्सिडेंटचा पेशंट आणला इथं काय होत नाही, ईस्ट पेनचा पेशंट आणला इथं काय होत नाही, हाडं मोडली इथं काय होत नाही, मग ही बांधले कशाला. मग आरोग्यमंत्र्यानं नसतं न येता इथली पूर्व माहिती घ्यावी वाटल्यास तर आम्हाला बोलवावं. आम्ही पूर्ण इथली एक वेगवेगळी माहिती देऊ आणि सांगू इथं हाडं डॉक्टर नाही, इथं ह्या गोष्टी नाहीत. नुसतं येऊन जाऊन अनेक नेते पुढे इथे येऊन गेले पण अद्यापर्यंत कॉटेजचा विकास झाला नाही. म्हणून आरोग्यमंत्री आता नवीन तावातले आहेत, जरा ताव आहे त्यांना नवीन काम करायचा. खरंच नागरिकांवर आणि आम्हाला या भाविकावर प्रेम असेल तर कॉटेजच्या सगळ्या अडचणी दूर कराव्या, अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल.